फिटनेस फंडामध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. गेले 4 दिवस आपण वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट, वेगवेगळ्या नवीन मशीन्स बघतोय वेगवेगळ्या बॉडी पार्टसाठी. आजसुद्धा अशाच काही नवीन आणि इफेक्टिव्ह मशीन्सची माहिती घेणार आहे. साहजिकच कुणाल आहे आपल्याला आज दाखवायसाठी. कुणाल, दररोज आपण वेगवेगळे मशीन्स बघतोय, आजही आम्हाला बघायची इच्छा आहे, तर पहिली कुठची मशीन आहे? हा बरोबर रोहन, पहिली तुम्हाला दाखवेन मी ती म्हणजे सीटेड रो म्हणून मशीन बॅकसाठी. ठीक आहे, ह्याच्यामध्ये 2 ॲडजस्टमेंट्स आहेत. एक आहे हे जे पॅड्स ॲडजस्टमेंट्स आहेत ज्याप्रमाणे, आणि दुसरं आहे सीटसाठी. माणसाच्या हाईटनुसार ते त्याप्रमाणे ॲडजस्ट करा, उंचीनुसार. आता ही मूवमेंट असं इकडे ॲडजस्ट करून, वेट ॲडजस्ट करून आपण ही अशी मूवमेंट करतो. रोहन, हां पाठीसाठी रोहन, तू एकदा ह्याच्यावर बसून तू मूवमेंट कर. किती इफेक्टिव्ह आहे ते बरोबर आहे. खाली घेणं गरजेचं आहे, थोडं पाठी. ओके बरोबर. ही बॅकसाठी बरोबर पुलिंग मुव्हमेंट आहे. याच्यामध्ये बॅकचे जवळजवळ सगळेच मसल ग्रुप इन्वॉल्व्ह झालेले आहेत. रोम्बॉइड, लॅटरल डॉर्से, ठीक आहे, टेरस मायनर, मेजर, बॅक बरोबर तुमचे बाइसेप, हे बाइसेप देखील मसल ग्रुप इन्वॉल्व आहे. कुणाल, याच्यामध्ये अजून एक प्रकार करता येतो, तो काय आहे? हां जरूर रोहन, याच्यामध्ये दुसरा जो प्रकार आहे, आता हे पहिल्यांदा दोन्ही हाताने मी यूज करत होतो, आता युनिलॅटरल मूवमेंट म्हणजे सिंगल हँड मूवमेंट मी करू शकतो याच्यामध्ये. बरोबर, हे असं ठेवून सिंगल साईड मी स्ट्रेंथन अप करू शकतो. ठीक आहे, त्याच हाताने दुसऱ्या हाताने रिपीट करू शकतो. इंडिव्हिज्युअल मसल ग्रुप, इंडिव्हिज्युअल साईड मला स्ट्रेंथन अप करायचं असेल, त्यांचे वीकर मसल ग्रुप असतात, ठीक आहे, ते वीकर मसल ग्रुप ह्या पद्धतीने करेक्ट होऊ शकतो. किंवा खेळाडूंसाठी गरजेचं आहे, एखादा बॉलर असेल, बॉक्सर असेल, जो डावडा असेल किंवा उजवा असेल, तो हात अजून स्ट्रेंथ करायसाठी अजून करून बघू, मग कळेल मला. बरोबर, तू करून बघ, मी तुला सांगतो. जसं मगाशी घेतलेलंच असं. बरोबर, आणि हा हात असा हवा, हात बाजूला ठेवा. इथे पण तुम्ही बघितलं तर इंडिव्हिज्युअल मसल ग्रुप बॅकचा स्ट्रेंथन अप होतो, ॲज वेल ॲज आर्म्स बायसेप्स स्ट्रेंथन अप. बघितलं की एकाच मशीनमध्ये 2 व्हेरिएशन आहे, दोन्ही हाताने आपण करू शकतो, किंवा एका हाताला थोडासा अजून त्रास देऊन तो मजबूत करायचा असेल तर एका हाताने सुद्धा करू शकतो. अजूनही असे काही वेगवेगळी मशीन्स आहेत, ते आपण जाऊन बघूया. पाठीच्या व्यायामासाठी अजून पण एक मशीन आहे कुणाल आपल्याला दाखवणार आहे, अतिशय सोपी आहे आणि इफेक्टिव्ह आहे. कुणाल, ही जी मशीन आहे, आय थिंक वरून खेचायची ओव्हरहेड मशीन. बरोबर, 3-4 ॲडजस्टमेंट दिसत आहेत, त्याआधी दाखव कशा. अच्छा जरूर रोहन, पहिलं म्हणजे ॲडजस्टमेंट आहे ते सीट्स आहे, ते उंचीनुसार तुम्ही सीट ॲडजस्ट करू शकता. ओके, दुसरं म्हणजे हे जे आहे स्टँड, हे लेग्स फीट ठेवण्यासाठी आहे स्टँड. तुम्ही आता तुम्हाला दाखवतो मी हे असं ॲडजस्ट करून, हा जो पॅड कुशन आहे हा इकडे मांडीवरती घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यामुळे नी लॉक होतं. आणि 2 जे ॲक्सेल्स आहेत, ते 2 ॲक्सेल्स म्हणजे हे आउटरसाठी आहे, आउटर मसल ग्रुपसाठी, हा भागासाठी. आणि जे मिडल आहे ते मिडल भागासाठी आहे, जेणेकरून स्पाईन रिलेटेड बाजूला जे मसल ग्रुप आहे ते इन्वॉल्व्ह होतात. आपण वाईडर घेणार आहोत ह्याच्यामुळे. ती मूवमेंट आहे, ती मूवमेंट बॅक सरळ ठेवून हाताची मूवमेंट आहे. हात तुम्ही बाजू खाली घेता, एल्बोज परत वर. याच्यात क्लोज ग्रिपचं पण आहे, ते मी करून बघतो, मला सांगा कुठे इफेक्ट. बरोबर बरोबर, ते पायाच्यावरती ठेवलं तरी चालेल. बरोबर आहे, बरोबर आहे, अजून थोडा खाली घ्या. हां, क्लोज ग्रिपमध्ये हा जो मिडल मसल ग्रुप आहे हा इन्वॉल्व आहे, हा बॅकसाठीच आहे, ठीक आहे. अँगल व्हेरिएशन आहे, न्यूट्रल ग्रिप आहे. न्यूट्रल ग्रिप घेतल्याने हा इनर पार्ट इन्वॉल्व जास्त होतो, आणि सोबत बायसेप्स पण इन्वॉल्व असतात. आधीच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की शोल्डर वरती सुद्धा असाच प्रकार होता आहे ओव्हरहेडचा, जो लॉंग आणि क्लोज ग्रिप तसाच आहे, मात्र बॅकसाठी आहे.
मला मशीनचं नेहमी एकच चांगलं वाटतं की ज्या ओरिजिनल मशीन असतात खूप सारे ॲडजस्टमेंट असते, प्रत्येकाची हाईट वेगळी असते, रुंदी वेगळी असते, वय वेगळं असतं, त्यामुळे प्रत्येकाला ॲडजस्ट करता येतील अशी इकडे ॲडजस्टमेंट असते, त्यामुळे इंजुरी होत नाही. मशीनवर जे आता कुणालने आपल्याला पाठीचे व्यायाम दाखवले तो सारखा म्हणतो की एक वेगळा मसल ग्रुपसुद्धा त्यात इन्वॉल्व आहे, तो म्हणजे बायसेप्सचा. दोन मसल असतात त्यामुळे बायसेप्स असं म्हणतात. तर कुणाल, या मशीनमध्ये बायसेप्ससाठी काही व्यायाम आहेत का? हो जरूर रोहन, ही मशीन ह्युमन स्पोर्ट्सची लॅट पुली मशीन आहे. ठीक आहे, याच्यामध्ये मेजर मसल ग्रुप तो बॅक आहेतच. जसं ह्या मशीनमध्ये मल्टिपल मसल ग्रुप करतो आपण, त्याच्यामधला एक मसल ग्रुप आहे तो म्हणजे बायसेप्स. तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे बायसेप स्टँडिंग बायसेप पुल. ठीक आहे, बायसेप पुल. तर मी असं पुली पकडलेलं आहे, वेट ॲडजस्ट केलेलं आहे, साईडला असं येऊन मी बायसेप कर्ल करतो. आता हे कर्ल करत असताना मी एकदम पण एकदम जवळ घेत नाही, म्हणजे मसल जो ग्रुप असतो मसल बायसेप मसल तो रेस्ट होऊन जातो. याच्यामध्ये कसं मी टेन्शन ठेवतो, 90 degree पण घेतो आणि रिलीज करतो, मसलमध्ये टेन्शन मेंटेन ठेवतो आहे मी. डंबेल्समध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे ते नेमका मी करून बघतो, मग मला कळेल. हां रोहन, तुम्ही करून बघा. अंतर हे किती असावं? हात सरळ येईल एवढा असावा. सरळ येईल एवढा असावा. परफेक्ट, बरोबर. सगळं टेन्शन जे आहे, सगळं प्रेशर जो आहे तो फक्त या बायसेप्सवर होतोय. जसं डंबेल्सवर मी नेहमी म्हणतो की माणसाचा डिसबॅलन्स होतो, वर खाली होतो, कधी कधी जात नसताना जबरदस्ती मारतो, पाठीत कळ येते, कंबर दुखते, इथे हे काही होत नाही, एकदम सोपं आहे. हे परत एकदा दाखवतो, अतिशय सोपा आणि इफेक्टिव्ह व्यायाम आहे. सांगितलं आहे तुम्हाला नेहमीच की हे मशीनचे व्यायाम आहेत, खूप इफेक्टिव्ह आहेत, डायरेक्ट प्रेशर तुमच्या मसलवर येतं, त्यामुळे रिलॅक्स करण्यासाठी थोडं स्ट्रेचिंग तुम्ही नक्की करा. आणि आता वेळ झाली आहार तज्ज्ञांकडे जाऊया आणि थोडं आहाराची अधिक माहिती घेऊया. इम्पॉर्टन्स ऑफ B12, विटॅमिन B12 हे का गरजेचं आहे शरीरासाठी? विटॅमिन B12 ह्याला आपण सायनोकोबॅलॅमिन पण म्हणतो. विटॅमिन B12चं मेन काम आहे एनर्जी कन्व्हर्जनसाठी. जेव्हा आपण काही फिजिकल ॲक्टिव्हिटी करतो किंवा व्यायाम करतो तर आपल्या बॉडीला एनर्जीची गरज असते. जेव्हा आपण B12चं सेवन करतो तर ती एनर्जी आपण इफेक्टिव्हरित्या वापरतो, जेणेकरून आपला परफॉर्मन्स जो आहे, आपली इंटेन्सिटी जी आहे एक्सरसाईजची, ती वाढण्यात हेल्प होते. जर विटॅमिन B12ची डेफिशियन्सी असणार तर हातापायात मुंग्या आढळतात, कधीकधी मुंग्या पण जाणवतात, मुंग्या येतात पायामध्ये. विटॅमिन B12 हे आपल्या रक्तपेशा ज्या आहेत, रक्ताच्या पेशा ज्यांना आपण RBCs म्हणतो, ते फॉर्म करण्यासाठी विटॅमिन B12 गरजेचं आहे. प्लस आपले जे ब्रेनचे टिश्यूज आहेत, ब्रेनच्या पेशी ज्यांना आपण नर्व सेल्स म्हणतो, तर नर्व सेल्सच्या बाहेरचं जे आवरण आहे त्याला आपण मायलिन शीट म्हणतो. तर मायलिन शीटच्या फॉर्मेशनसाठी विटॅमिन B12 लागतं. कार्डिओ व्यायाम प्रकार म्हणजे काय असतात आणि ते कसे करतात हे आधी आपण बघितलंय. उद्याच्या एपिसोडमध्ये आपण फिटनेस फंडामध्ये त्याचे जे मशीन्स असतात ते कसे ऑपरेट करतात ते बघणार आहोत. त्यामुळे उद्या परत भेटूया फिटनेस फंडामध्ये.